नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उतारा क्रमांक 4 2015 नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा उतारा पाहणार आहोत. हा उतारा 2015 परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. आत्तापर्यंत आपण 3 उतारे पाहिलेले आहेत. तुम्ही अतिशय छान प्रतिसाद देत आहात हे तुम्ही दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये यावरून लक्षात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यावरचे प्रश्न सोडविण्यापूर्वी किंवा उतार्या वाचण्यापूर्वी आपण या उतार्याखाली दिलेले प्रश्न त्या प्रश्नावर नजर टाकूया. चला आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1, सूर उपचारचा प्रयोग केला होता. पर्याय ए, उसावर, बांबूवर, शेतकऱ्यांवर, सर्व पिकांवर. नंबर 2, सूर उपचार म्हणजे संगीताचा उपयोग करणे. पर्याय ए, शेतकऱ्यांच्या करमणुकीसाठी, शेतकऱ्यांच्या उपचारासाठी, शेतकऱ्यांची प्राप्ती वाढवण्यासाठी, उद्योगधंद्यातील बरकतीसाठी. प्रश्न 3, सूर उपचार पिकांवर केला गेला. पर्याय ए, आठवड्यातून 2, रोज 1, दिवसातून 2, आठवड्यातून 1. प्रश्न 4, सूर उपचारामध्ये सर्वात परिणामकारक ठरलेला संगीताचा प्रकार होता. पर्याय ए, चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, गायन, वाद्य संगीत. प्रश्न 5, साखर उद्योगाने सूर उपचाराला उत्तेजन दिले. पर्याय आहेत, संगीताच्या विविध प्रकारांचे प्रयोग करून, बांबूच्या काठीवर टेप रेकॉर्डर लटकवून, शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट मोफत देऊन, वेगवेगळी खते वापरून. हे आहेत प्रश्न. आता आपण उतारा वाचूया. उतारा अतिशय काळजीपूर्वक वाचला गेला पाहिजे. यापूर्वी आपण प्रश्न वाचलेले आहेत आणि पर्याय पण वाचलेला आहे. त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी काळजीपूर्वक उतारा वाचूया. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील शेतकरी पीक चांगले येण्यासाठी संगीताचा वापर करतात. ते त्याला सूर उपचार म्हणतात. शेतकरी एवढेच करतात, पिकाच्या वर एका लांब बांबूवर टेप रेकॉर्डर लटकवायचा आणि दिवसातून 2 अर्धा तास पिकाला संगीत ऐकवायचे. या सूर उपचारानंतर ऊसाचे पीक एकरी 6-8 वाढले आहे. परिणामतः शेतकऱ्यांची मिळकत रुपये 5,400 रुपये 7,200 अशी जास्त झाली आहे. संगीताच्या विविध प्रकारांशी प्रयोग करून पाहिल्यावर असा शोध लागला की वाद्य संगीत उसाच्या कमाल वाढीला बढावा देते. साखर उद्योगांनी शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली आणि त्याचे लाभदायक परिणाम झाले. हे आहेत, हा आहे उतारा. आणि आता त्याखालील प्रश्न पाहूया. प्रश्न 1, सूर उपचारचा प्रयोग केला होता. पर्याय ए, उसावर, बांबूवर, शेतकऱ्यांवर, सर्व पिकांवर. आपल्याला माहीत आहे उतार्यामध्ये उसावर, ऊस या पिकांवर सूर उपचाराचा प्रयोग केला होता आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. आणि म्हणून ए या पर्यायाला आपण काळे करणार आहोत, रंगवणार आहोत. पुढचा प्रश्न, सूर उपचार म्हणजे संगीताचा उपयोग करणे. पर्याय, शेतकऱ्यांच्या करमणुकीसाठी, शेतकऱ्यांच्या उपचारासाठी, शेतकऱ्यांची प्राप्ती वाढविण्यासाठी, उद्योगधंद्यातील बरकतीसाठी. आपल्याला माहीत आहे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील शेतकरी त्यांच्या पिकांवर सूर उपचार करत होते आणि त्या पीक उपचाराचा उद्देश हा होता की त्यांची प्राप्ती वाढविण्यासाठी, त्यांची मिळकत वाढवण्यासाठी, त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. आणि म्हणून सी या उत्तराला, सी या पर्यायाला आपण
गोल करणार आहोत, रंगवणार आहोत. पुढचा प्रश्न, सूर उपचार पिकांवर केला गेला. पर्याय, आठवड्यातून दोनदा, रोज एकदा, दिवसातून दोनदा आणि आठवड्यातून एकदा. आपल्याला माहीत आहे की दिवसातून दोनदा या पिकांवर या संगीत ऐकवलं जाईल. आणि पर्याय म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सूर उपचारामध्ये सर्वात परिणामकारक ठरलेला संगीताचा प्रकार होता. शोधांती या संगीताच्या विविध प्रयोगानंतर प्रयोग केल्यानंतर पाहिल्यावर असा शोध लागला होता की वाद्य संगीत उसाच्या कमालवाडीला बढावा देत होता. आणि म्हणून चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, गायन कि वाद्य संगीत. आणि म्हणून वाद्य संगीत हे उत्तर बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी या उत्तराला आपण रंगवणार आहोत. पुढचा प्रश्न, साखर उद्योगाने सूर उपचाराला उत्तेजन दिले. संगीताच्या विविध प्रकारांचे प्रयोग करून, बांबूच्या काठीवर टेप रेकॉर्डर लटकवून, शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट मोफत भेट देऊन की वेगवेगळी खते वापरून. उत्तरामध्ये आले होतं की साखर उद्योगाने शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली आणि त्याचे लाभदायक परिणाम झाले. आणि म्हणून शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट मोफत भेट देऊन साखर उद्योगाने सूर उपचाराला उत्तेजन दिले होते. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी या उत्तराला आपण रंगवणार आहोत. याच उतार्यावर आपण अतिरिक्त प्रश्नसुद्धा पाहणार आहोत. अशा प्रकारचे सोडवलेले उतारे पाहण्यासाठी, अतिरिक्त प्रश्नसुद्धा पाहण्यासाठी अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला सहावा प्रश्न पाहूया, अतिरिक्त प्रश्न. आंध्र प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात सूर उपचाराचा प्रयोग करण्यात आला? या उतार्यामध्ये सुरुवातीलाच आहे की आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामध्ये सूर उपचाराचा प्रयोग करण्यात आलेला आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणून सी या उत्तराला मी टिक करत आहे. पुढचा सातवा प्रश्न पाहूया मित्रांनो. सूर उपचारानंतर उसाचे पीक एकरी किती टनांनी वाढले? पर्याय आहेत 4 ते 5 टनांनी, 10 ते 12 टनांनी, 6 ते 8 टनांनी आणि 2 टनांनी. आपल्याला माहीत आहे उत्तरामध्ये दिलेलं आहे, पर्याय उतार्यामध्ये दिलेलं आहे, 6 ते 8 टनांनी त्यांचे उत्पन्न वाढले आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. अशाच प्रकारे पुढच्या भागामध्ये आपण उतारा क्रमांक 5 घेणार आहोत. नवोदय असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षा असेल, या परीक्षेमध्ये भाषा विषयाचे उतारे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.